सव्वीस जानेवारी रोजी लोक लोकायत संघटनेच्या काफिला या सांस्कृतिक आघाडीतर्फे जश्ने संविधान या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संविधानातील मूल्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संविधान मानणे हेच खरे देशप्रेम आहे हा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी काफिलाच्या कलाकारांनी लोकशाही समता बंधुता धार्मिक चलोखा आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणारी कविता गाणी रॅप शायरी नृत्य यासारखे विविध सांस्कृतिक सादकर सादरीकरण केले कार्यक्रमात हम होंगे काम याम हमलोक विद द पीपल अल्ला तेरो नाम यासारख्या सुप्रसिद्ध गीताचे गायन केले गेले उपस्थितांमध्ये तरुण आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त होते ओपन माइक पद्धतीचा कार्यक्रम असल्यामुळे उपस्थित लोकांनाही अनेक कविता आणि गाणी सादर केली काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मुकडहाट्ट्याद्वारे सादरीकरण केले तर काही जणांनी रॅप गाणी गाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या वेअर द माइंड इज विदाऊट फिअर या गाण्यावर तरुण तरुणींनी नृत्य केलं या कार्यक्रमाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला यावेळी काफिलाच्या संयोजका अलका जोशी म्हणाल्या की प्रजासत्ताक दिनी देशात संविधान लागू झाले एकोणीसशे पन्नास साली याच दिवशी आपल्या देशाने स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही धर्मनिरपेक्षता सार्वभौमत्व या मूल्यांचा स्वीकार केला आणि भविष्यातील मुहा भारताची मुहूर्तमेढ रवली गेली तिलाच वृद्धिगत करण्यासाठी आज संविधान उत्सव साजरा करण्यात येत आहे माणसाला अभिव्यक्त होण्यासाठी कला हे महत्त्वाचं माध्यम आहे आणि यासाठी आम्ही हा सांस्कृतिक संविधान जागर आयोजित केला आहे